हॅलो एव्हरी वन काल पेपर झाला आपला ठीक आहे तर त्या पेपरमध्ये तुमची ही पहिली रिॲक्शन आहे फक्त आणि तुम्हाला माहिती आहे की आज आपलं जी एसचं डिस्कशन आणि उद्या आपलं सी सॅटचं डिस्कशन आहे व्हॉट इज द फर्स्ट रिॲक्शन तर मला वाटतं की आपण वेगवेगळं बोलूया जी एस आणि सी सॅटबद्दल तर चा पेपर कसा होता तर माझं मत आहे इट वॉज इझी टू मॉडरेट इट वॉज इझी टू मॉडरेट म्हणजे काही भाग मी मॉडरेट म्हणेन आणि काही काही विषयांचे भाग मी इझी म्हणेन आता ज्या वेळेला मी हे म्हणतो आहे इझी म्हणजे इझी म्हणजे काय म्हणायचं आहे मला तर ज्यांचा अभ्यास आहे ऑलरेडी मला तर वाटते की ज्यांनी मेन्स दिलेत किंवा मग अभ्यास व्यवस्थित केला आहे त्यांच्या पठडीतले प्रश्न होते म्हणजे जर एका वाक्यात जर ह्या पहिल्या जीएस जनरल स्टडीज सामान्य अध्ययन पेपरचं जर विश्लेषण करायचं झालं तर तो म्हणेन की पठडीतला पेपर होता पठडीतला पेपर होता सीसॅटचा आपण नंतर जाऊयात आता आधी आपण बोलूयात जी एसच्या पेपरबद्दल जी एसच्या पेपरबद्दल सात विषय असतात पहिल्यांदा आपण बघूयात हिस्ट्री हिस्ट्री हिस्ट्रीचे मी सहज सांगताना चार भाग करतो आहे ओके okay? पहिला मॉडर्न इंडिया मॉडर्न महाराष्ट्रा ॲन्शियंट इंडिया आणि मेडिवल इंडिया आपलं नेहमी काय असतं तर मॉडर्न इंडिया आणि मॉडर्न महाराष्ट्रावर सात ते आठ प्रश्न असतात आणि ॲन्शियंट मीडियावर सात ते आठ प्रश्न असतात पण झालं काय यावेळेला ॲन्शियंट मेडिवलवर मिळून एक प्रश्न आला ॲन्शियंटवर एकही प्रश्न आला नाही आणि मेडिवलवर फक्त एक प्रश्न आला आणि बाकीचे सगळे प्रश्न चौदाच्या चौदा प्रश्न इंडिया आणि महाराष्ट्रावर सह होत होते आता महाराष्ट्राच्या प्रश्नांवर जर बोलायचं झालं तर ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांना खूपच सोपे प्रश्न गेले असं सहजासहजी इतिहासाबाबत होत नाही जवळपास सात प्रश्न होते मॉडर्न महाराष्ट्राचे ओके म्हणजे आधुनिक इतिहास ते पण महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासावर सात प्रश्न होते आणि ज्यांनी मेन्सचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मेन्सचे प्रश्न बघितलेत गे त्यांना हा सोपा वाटतो आहे थोडासा तसंच तस मॉडर्न इंडियावर पण सात क्वेश्चन होते आणि जे काही खूप टफ लेवलचे होते असं म्हणताना येते तर ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यातली ह्या सगळ्यांना यापैकी पंधरापैकी दहा ते बारा बरोबर येणं गरजेचं आहे म्हणेन मी गरजेचं आहे तुमच्या याच्यापेक्षा कमी बरोबर येत असतील तर तुम्ही विचार केला पाहिजे दुसरा विषय जॉग्राफी भूगोल भूगोलाचे पण मी सांगताना मी चार भाग करतो ओके फिजिकल जॉग्रफी वर्ल्ड जॉग्रफी इंडियन जॉग्रफी आणि महाराष्ट्राची जॉग्रफी आता ह्या भूगोलाचे पहिल्यांदा वेगळा म्हणजे फक्त प्रिलिम्सला असणारा विषय म्हणजे जगाचा भूगोल जगाचा भूगोल त्याचे किती प्रश्न आले होते तर त्याचे जवळपास तीन म्हणजे आता आपण बघत आलो आपण की सतरा अठरा एकोणीस या वर्षासाठी एक किंवा दोन प्रश्न यायचे पण यावेळेला मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार वीसला ऑक्टोबरमध्ये जी झाली त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार प्रश्न होते आणि तोच फॉर्मॅट रिपीट झाला वर्ल्ड जॉग्राफीवर तीन क्वेश्चन्स आहेत आणि तिन्ही व्यवस्थित फॅक्च्युअल म्हणजे तुम्हाला जर ते माहिती असतील तर तुम्हाला ते उत्तरे येणार आहेत दुसरं आहे फिजिकल ज्योग्राफी की पृथ्वीचा अंतर कोण काय ग्रहांचं हे सगळ्या फिजिकल ज्योग्राफीच्या गोष्टींवर किती प्रश्न आले तर चार प्रश्न आलेत मग भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल ह्याच्यावर मिळून सात प्रश्न आलेत ज्याच्यावर वरचढ ठरला आहे भारताचा भूगोल त्याचे जवळपास सहा प्रश्न आले तर मुलांनो लक्षात घ्यायचं की भूगोल म्हणजे रोहिणी मॅम आपल्याकडे चाणक्यमध्ये शिकवतात तर त्यांच्या नोट्समधनं जरी तुम्ही केलेलं असलं केम तरी तुम्हाला या पंधरापैकी नक्कीच तेरा प्रश्न सुटणार आहेत सहज तर खूप सोपा होता म्हणजे भूगोलाचे प्रश्न जे होते ते मी करतोय इझी क्वेश्चन्समध्ये एन्व्हायरमेंट पाच ते सहा प्रश्न असतात आणि यावेळेला सहा प्रश्न आहेत पाच प्रश्न एका जागी आहेत आणि एक प्रश्न वेगळ्या ठिकाणी चार पाच भागांवर अभ्यास करा असं मी नेहमी सांगतो आता आपण ह्याचं या वर्षा या वर्षीच्या सहा प्रश्नांचं जर व्य वे, व्यवस्थित विभाजन करायचं ठरवलं तर ते फक्त तीन टाईपचे प्रश्न आहेत व्याख्या फक्त डेफिनेशनवर दोन प्रश्न आले आहेत पोल्युशनवर तीन प्रश्न आलेत प्रदूषणावर आणि एक प्रश्न आलाय बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेवर जैवविविधतेवर म्हणजे हे तीन भाग जरी तुमचे व्यवस्थित असते तर तुम्हाला साईच्या साही प्रश्न सुटले असते ओके okay? त्यामुळे बघा की जन्म मी म्हणतोय ना की पठडीतला पेपर की वेगळं काही नाही आहे जे केलंय तेच जर व्यवस्थित केलं असेल तर प्रश्न सुटणार पुढचा विषय इकॉनॉमी इकॉनॉमी इकॉनॉमीचे परत किती प्रश्न तर पंधरा प्रश्न म्हणजे बघा पंधरा पंधरा सहा पंधरा सगळ्याचे पंधरा पंधराचा व्यवस्थित कमी जास्त जास्त झालेले नाही आहेत इकॉनॉमीचे पंधरा प्रश्न आहेत आणि मी तुम्हाला इकॉनॉमी शिकवले आणि मला माहिती आहे की पंधरा आपण एक तेरा ते चौदा टाईपचे प्रश्न बघितले होते कन्सेप्टवर किती प्रश्न आलेत मुलांनो दोन प्रश्न आलेत ॲज युजल दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे लोकसंख्या लोकसंख्येवर किती प्रश्न आलेत मुलांना तर दोन प्रश्न आले परत लोकसंख्येवर किती प्रश्न आले दोन प्रश्न आले परत एस जी एम जीज ओके एम डी जीजवर प्रश्न येतोय याचा अर्थ लक्षात येतो आहे तुमच्या की त्यां मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे त्यांना हे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत एस डी जी एम परत दोन प्रश्न आलेत एक प्रश्न थोडासा कन्सेप्च्युअल म्हणेन मी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरचा ता आला त्यानंतर नियोजन म्हणजे एक पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आला आहे अकराव्या आणि एक आला आहे नीती आयोगावर मी तुम्हाला नेहमी म्हणत होतो की नीती आयोगावर प्रश्न येणार आहे ठीक आहे तर नियोजनावर दोन प्रश्न आलेत आणि सगळ्यात जास्त जो कलती मारलेली आहे एम पी एस सीनं ती म्हणजे योजनांवर भर दिलेला आहे आणि ह्या योजना तुम्हाला म्हणता येतील की ज्या जी एस थ्री जी एस फोरमध्ये जसे प्रश्न असतात मेन्समध्ये तशा प्रकारचे प्रश्न आहेत तर या वेळेला सगळ्यात जास्त भर म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहत होतो की लोकसंख्या गरिबी ह्याच्यावर असलेला भर या वेळेला आयोगाने कशावर शिफ्ट केला योजना व एक नवीन कायद्यांवर तर योजना व कायदे असा नवीन भाग जो आहे आपण नेहमी आपण योजनांवर भर देतो लेक्चर्समध्ये दे शिकवताना त्याच्यावर सहा प्रश्न आलेत त्याच्यावर सहा प्रश्न आलेत म्हणजे पंधरा प्रश्नांचं डिव्हिजन तर बघितलं तर परत म्हणेन की परत पठडीतला पेपर है, फक्त है आहे फक्त योजनांवरचा भर दाखवतोय की तुम्हाला योजना व्यवस्थित कराव्या लागणार आहेत इथून पुढचा आहे विभाग विज्ञानाचा विज्ञानावर जवळपास वीस प्रश्न आहेत वीस प्रश्न आहेत आणि कम्पेरेटिव्हली म्हणेन यावेळेचं फिजिक्स आणि केमेस्ट्री हे दोन्ही सोपे होते दोन्ही सोपे होते मग आता पण बघत बघत आलो आहे आपण की बावीस प्रश्न असायचे बावीस यावेळेला वीस प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात जास्त भर आहे ऑब्व्हियसली बायोलॉजी काही काही वेळेला बायोलॉजीचे क्वेश्चन आपण बघितलं की ॲबस्ट्रॅक्ट क्वेश्चन आहेत की कुठूनही आलेत ओके पण ज्यांचा व्यवस्थित अभ्यास आहे त्यांना बायोलॉजीचे प्रश्न सुटतात ज्यांनी भर यावेळेला फिजिक्स केमिस्ट्री दिला आहे किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड थोडंसं फिजिक्स केमिस्ट्री आहे त्यांना फिजिक्सचे जवळपास पाच प्रश्न आहेत आणि केमिस्ट्रीचे जवळपास सात प्रश्न आहेत आणि हे सोपे आहेत म्हणजे तुमचं बेसिक्स जरी क्लिअर असेल मुलांना मी म्हणतोय बेसिक्स दहावीपर्यंतचं विज्ञान जरी क्लिअर असेल तर ह्या वीसमधले हमखास बारा ते तेरा प्रश्न तुमच्या हातातले आहेत फक्त बेसिक्स म्हणतोय मुलांनो की वेगळा एम पी सीचा अभ्यास नाही म्हणत आहे मी मी फक्त बेसिक्स म्हणतोय म्हणजे इथून पुढे अभ्यास कसा करायचा आहे ते प्रश्न जर बघितले तर कळेल की बेसिक्सवर भर आहे ओके तर वीस पैकी तुम्हाला बारा तेरा बरोबर यायलाच पाहिजे पुढचा आणि तुमचा सगळ्यांचा आवडता राज्यघटना पॉलिटी परत पंधरा प्रश्न आहेत आणि ज्यांचा अभ्यास झाला ते सगळे म्हणतील की एवढे कसे काय सोपे प्रश्न आले ओके पंधराच्या पंधरा प्रश्न सोपे होते लोकल गव्हर्नमेंटवर एकही प्रश्न नव्हता केम पण पंधराच्या पंधरा प्रश्न ज्यांनी व्यवस्थित केलं इव्हन आपल्या अभिजित सरांच्या पुस्तकातून सगळ्याच्या सगळे कवर झालेत एकदा फक्त बघायचं आहे की खूप खुण खोलात नाही गेलेत ते यावेळेला म्हणजे खूप सोपा पेपर होता पॉलिटीचे पंधरा प्रश्न जसं मी जॉग्राफीचं म्हणलं तसं मी परत पॉलिटीबद्दल म्हणतो आहे की इझी खूप इझी क्वेश्चन होते म्हणजे मास्तर मत एक पंधराच्या पंधरा बरोबर यायला पाहिजेत की जर तुमचा अभ्यास असेल आणि तुम्ही एक वर्षभर अभ्यास केला असेल तर तुमचे पंधरापैकी पंधराच्या पंधरा बरोबर आले पाहिजेत शेवटचा विषय ओके सातवा विषय म्हणजे करंट अफेअर्स करंट अफेअर्स राहिलेले चौदा ते पंधरा प्रश्न खरंच म्हणायला गेलं तर चौदा प्रश्न ते सगळे करंट अफेअर्स आहेत आणि करंट अफेअर्स तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी व्यवस्थित एक कुठलं तरी केलं यावेळी मला तर असं वाटतं एखादा इयरबुक जरी व्यवस्थित केलं असतं आणि तुम्ही प्रिव्हिअस इयरवरनं अभ्यास केला असता की कशावर बाबा रिपीट होत आहेत प्रश्न म्हणजे ह्या वेळेचा भर कशावर होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मनातल्या मनात उत्तर दिलेलं असेल अवॉर्ड्सवर अहो चार प्रश्न येत आहेत करंट अफेअर्सवर म्हणजे इथून पुढे अभ्यास करताना मुलांना लक्षात ठेवायचं आपण मासिक जी महिन्याची आहोत ओके ती वाचायचीच आहेत पण शेवटच्या वेळेला थोडासा स्मार्टली अभ्यास करणं गरजेचं आहे की सगळं वाचत बसण्यापेक्षा कशा करायचा अभ्यास तुमच्या अजून एक लक्षात आला असेल करंट अफेअरच्या बाबतीत की एकवीस सालातले सगळे प्रश्न आहेत एक्सेप्ट पॉलिटी पॉलिटीचा मात्र प्रश्न तुम्हाला कळतं आहे की थोडेसे आधीच तर येस दिस इज अबाउट द सामान्य अध्ययन आता तुम्ही म्हणाल सर कट ऑफ किती तर कट ऑफ आपण ज्या वेळेला आपल्या आन्सर कीज येतील आपल्या दोन्हीचं डिस्कशन झालेलं असेल पेपरचं त्यानंतरच्या दोन आन्सर की नंतरच्या एक दोन दिवसांनी व्यवस्थित सर्वे करून चाणक्य मंडल परिवारकडून कट ऑफ जाहीर केला जाईल पुढचा विषय आहे पुढचा दुसरा पेपर महत्त्वाचा पेपर तो म्हणजे सी सॅट तो म्हणजे सी सॅटचा पेपर आहे तर सी सॅटच्या पेपरमध्ये पहिलं तुमच्या मनात काय आलं तर इझी पेपर होता आता बघा मुलांनो ह्या इझी कुणाला वाटतोय प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे अप्रोच झालेलं आहे पण माझं प्रायमरी मत आहे की इझी पेपर होता किती मार्कांचा पेपर होता तर मी म्हणेन की मिनिमम अबाउ अबाउट व वन ट्वेंटी आणि एकशे वीसच्या वरतीच मार्क तुम्हाला पडले पाहिजेत असा पेपर होता याचं कारण आहे जर तीन भागात डिवाईड केलं डिसिजन मेकिंग जो खूपच सोपा होता प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग शेवटचे पाच प्रश्न शहात्तर ते ऐंशी पहिला आता पॅसेज एक ते पन्नास एक ते पन्नासमधला एक पॅसेज फक्त जो केमिस्ट्रीवर होता आय थिंक अॅनालिटिकल केमिस्ट्री की जे केमिस्ट्री बॅकग्राऊंडचे आहेत ते सोडून कुणाला पॅसेज कळला असेल हे मला माहीत नाही आहे पण ते पाच प्रश्न जर बघितले ते तेवढे टफ सोडून बाकी पंचेचाळीस प्रश्न मी म्हणेन सोपे होते काही काय वेळेला पॅसेजची भाषा अवघड होती म्हणजे ज्यांनी पॉलिटीचे पॅसेज मराठीमधने वाटचे त्यांना अवघड वाटले असतील पण तुम्ही जर प्रश्नांची रचना बघितली ऑप्शन्सची तर तुम्हाला कळतं की सोपे प्रश्न होते तर माझं मत आहे की दोन हजार अठराचे जे पॅसेज होते त्या प्रकारचेच प्रश्न होते एवढे सोपे प्रश्न होते फक्त एकच फरक आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे की पॅसेज छोटे होते मराठीचा पॅसेज सोडून बाकीचे सगळे पॅसेज तुम्हाला छोटे दिसतील ओके okay? त्यामुळे वेळ कमी लागला पाहिजे होता आणि पॅसेजला वेळ कमी लागत होता याचा अर्थ आहे की मग न्यूमरिकल्स न्यूमरिकल जवळपास पंचवीस प्रश्न होते आणि त्याचं डि ऑबियसली डिझाईन आपल्याला हे लक्षात येतो की रिजनिंगवर जास्त येणार आहे आणि रिजनिंगवर क्वेश्चन जास्त आले ते वेळ खाऊ होते का होते पण ज्यांना व्यवस्थित लक्ष देता येईल त्यांना हे कळलेलं असेल की जर पंचवीस प्रश्न ज्यांना सो सोडवत आहेत त्यांचा स्कोर ऑब्व्हियसली अबाव अबाव वन फिफ्टी एकशे पन्नासच्या वरती जाणार आहे ओके okay? न्युम्रिकल्स लेंगदी होते पण सोपे होते म्हणजे फर्स्ट रिॲक्शन न्यूमरिकल्स लेंगदी होते म्हणजे जे पंचवीस प्रश्न आहेत ज्याच्यावर सगळ्यात जास्त भर होता रिजनिंगवर ओके okay? दोन हजार वीससारखेच सारखेच प्रश्न होते मुलांना आणि तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल क्वेश्चन्स रिपीट आहेत ओके okay, तो ठिपक्यांचा प्रश्न माशांचा ओके okay, तो रिपीट आहे रिपीट आहे म्हणजे काय की त्या प्रकारचा रिपीट आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किती महत्त्वाचे हे तुम्हाला ऑलरेडी लक्षात येत असेल पण समजून घेताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की बेसिक समजावून घ्या मुलांना ओके कॉमन सेन्सवाला okay, प्रश्न होता आणि मी म्हणेन की व्हॉट इज द बेस्ट मार्क्स तर माझं मत आहे अबाव वन ट्वेंटी टॉपचं प्रेडिक्शन लवकरात लवकर केलं जाईल पण दोन्ही पेपर हे इझी टू मॉडरेट होते असं माझं प्रायमरी मत आहे ओके थँक्यू